चित्रपट मालिका सृष्टीत बाल कलाकारांचं विशेष कौतुक असतं. इतक्या लहान वयात सहज सुंदर अभिनय करणारे बाल कलाकार अनेकदा मोठमोठ्या कलाकारांसमोर देखील जास्त भाव खाऊन जातात. लहान वयातच प्रसिद्धी मिळालेल्या या कलाकारांपैकी काही जण आपल्या कलागुणांशी एकनिष्ठ राहत मोठे होऊनही चांगले कलाकार म्हणून नावारूपाला येतात, तर काही जण या इंडस्ट्रीतून नकळत दिसेनासे होतात. आज आपण मराठीतले असेच काही लोकप्रिय बाल कलाकार सध्या काय करतायत पाहूयात. राजेश्वरी खरात ही बाल कलाकार तुम्हाला आठवतच असेल. फॅड्री या सिनेमातली शालू अर्थातच राजेश्वरी खरात. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 2014 मध्ये फॅड्री या सिनेमातून शाळेत शिकणाऱ्या राजेश्वरी खरातला मोठा ब्रेक मिळाला होता. या सिनेमातून राजेश्वरी घराघरात पोहोचली. फॅड्री नंतर 2017 मध्ये ती आयटमगिरी या सिनेमात दिसली. हा तिचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट. त्यानंतर राजेश्वरी चित्रपटात फारशी दिसली नाही, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते. राजेश्वरी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यानं तिची फॅन फॉलोईंग सुद्धा चांगली आहे. गौरी वैद्य 2008 मध्ये प्रदर्शित झालेला दे धक्का हा चित्रपट तुमच्यापैकी अनेकांना आठवतच असेल. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांनी बाल कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. त्यापैकी सक्षम कुलकर्णी दे धक्का 2 मध्ये पुन्हा एकदा दिसला, मात्र गौरी वैद्य या चित्रपटात का नाही याची चांगलीच चर्चा झाली. दे धक्का चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलेली सायली उर्फ गौरी आता 24 वर्षांची आहे. ती सध्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते. गौरीनं मुंबईतील माटुंगा येथील डीजी रुपारेल कॉलेजमधून इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. सध्या ती अभिनय सोडून शिक्षणावर लक्ष केंद्रित करताना दिसते. श्रीरंग महाजन आणि सायली भंडार कवठेकर. परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रीरंग महाजन आणि सायली भंडार कवठेकर यांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. श्रीरंग म्हणजेच ज्ञानेश आणि सायली म्हणजेच मुक्ता अशी पात्र त्यांनी सुरेख साकारली होती. ज्ञानेश ही भूमिका साकारणाऱ्या श्रीरंग महाजननं याआधी चिंटू 2 या सिनेमात काम केलं होतं. श्रीरंग महाजन हा मूळचा पुण्याचा, येथूनच त्यानं आपलं शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. मात्र एलिझाबेथ एकादशीनंतर श्रीरंगनं शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आणि सध्या तो कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. तर याच चित्रपटात झेंडूची भूमिका साकारणारी सायली भंडार कवठेकरनं या चित्रपटानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेत एंट्री केली होती, मात्र त्यानंतर तिनं देखील अभिनयाला ब्रेक देत शिक्षण चालू ठेवलं. सायलीला तब्बल 98% गुण मिळाले होते. चित्रपटात ती गणितात कच्ची असली तरी सायलीला खऱ्या खुऱ्या 10वीच्या परीक्षेत मात्र 96 गुण मिळाले होते. भाग्यश्री मिलिंद बालक बालक चित्रपटातील चिऊ म्हणजेच भाग्यश्री मिलिंद ही अभिनेत्री देखील अभिनय क्षेत्रात चांगली ऍक्टिव्ह असून 2019 मध्ये आनंदी गोपाळ या चित्रपटात तिची भूमिका प्रचंड गाजली होती. 2022 मध्येच रिलीज झालेल्या अथांग या वेब सिरीज मध्ये देखील ती झळकली होती. याशिवाय सोशल मीडियावरही ती बरीच ऍक्टिव्ह असते. शाश्वती पिंपळीकर रुपेरी पडद्यावर 2013 साली सुपरहिट ठरलेला बालक पालक या चित्रपटातील सर्वच बाल कलाकार लोकप्रिय झाले. याच चित्रपटात शाश्वती पिंपळीकरनं डॉली ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यावेळी ती 9वीत शिकत होती. बालक पालक या चित्रपटानंतर शाश्वतीनं अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं. शाश्वती सध्या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असून तिचा लुक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही. शाश्वती 2020 मध्ये फोटोग्राफर राजेंद्र करमरकर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. शिवाय ती मुद्रपाक खान नावाचा फूड ब्रँड देखील चालवते. सध्या शाश्वती स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत आरती हे पात्र साकारते. रोहित फाळके आणि मदन देवधर बालक पालक याच चित्रपटातील अव्या म्हणजेच रोहित फाळके आणि भाग्या म्हणजेच मदन देवधर हे देखील अभिनय क्षेत्रात चांगलेच ऍक्टिव्ह असून रोहित फाळके 2021 मध्ये रिलीज झालेल्या सलमानच्या अंतिम या सिनेमात झळकला होता. याशिवाय 2022 मध्ये आलेल्या पांघरून या सिनेमात सुद्धा त्याची महत्वाची भूमिका होती. तसेच 2022 मध्येच तो लग्नबंधनात देखील अडकलाय. तर मदन देवधर हा देखील अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आला होता. नुकताच तो रंजिश ही सही या चित्रपटातून झळकलाय.
अश्विन चितळे। 2004 साली प्रदर्शित झालेल्या श्वास या चित्रपटानं प्रचंड लोकप्रियता मिळवली होती। विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील एक सोनेरी पान म्हणून हा चित्रपट ओळखला जातो। या चित्रपटात परशुराम या नातवाची भूमिका बालकलाकार अश्विन चितळेनं साकारली होती। श्वास या चित्रपटानंतर अश्विन देवराई, आहिस्ता आहिस्ता, जोर लगा के हैशा, आशाए, टॅक्सी नंबर 9211 अशा अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये झळकला। बाल कलाकार म्हणून त्यानं खूप प्रसिद्धी मिळवली, पण नंतर त्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं। अभिनय सोडून तो आता स्वतःची एक टुरिस्ट कंपनी चालवतोय। शिवाय त्यानं स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केलाय। अश्विन हेरिटेज टूर्स असं त्याच्या कंपनीचं नाव असून तो स्वतः डायरेक्टर, फाउंडर आणि सीईओ देखील आहे। गेल्या 4 वर्षांपासून अश्विन फारसी भाषेचं ज्ञान अवगत करतोय। इंडोलॉजीचा अभ्यासक म्हणून त्यानं फारसी भाषा शिकायला सुरुवात केली। अंशुमन जोशी, शाळा हा चित्रपट विशेष गाजला। या चित्रपटात अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर आणि अंशुमन जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या। या चित्रपटानंतर केतकी बऱ्याच प्रोजेक्टमुळे चर्चेत आली, मात्र अंशुमन फारसा कुठेच दिसला नाही। त्यामुळे हा अभिनेता कुठे आहे, सध्या काय करतो, असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडतात। शाळानंतर अंशुमन म्हैस, फुंत्रू, फास्टर फेने, फोटोकॉपी या मोजक्या चित्रपटांमध्ये झळकला। अंशुमन आता चांगलाच मोठा झाला असून मधल्या काळात अंशुमननं इन बिटवीन नावाची स्वतःची एक शॉर्ट फिल्म सुद्धा दिग्दर्शित केली होती। तर याच वर्षी रिलीज झालेल्या थँकम या मल्याळम चित्रपटात सुद्धा त्यानं अभिनय केला होता। तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।